कुमारिकांचे शाप या प्रबोधनकार ठाकरे यांनी लिहिलेल्या पुस्तकाविषयी आज आपण जाणून घेणार आहोत. परीक्षेला आपल्याला वन लाइनर प्रश्न अपेक्षित आहे की कुमारिकांचे शाप हे पुस्तक कोणी लिहिलं आहे, किंवा रेग्युलर जो प्रश्न येतो की प्रबोधनकार ठाकरे यांनी पुढीलपैकी कोणती पुस्तके लिहिली आहेत किंवा कोणती लिहिलेली नाहीत, त्याच्यामध्ये कुमारिकांचे शाप आपल्याला परीक्षेला विचारलं जाऊ शकतं. कुमारिकांचे शाप या बाबतीत जर महत्वाची फॅक्ट लक्षात ठेवायचं असेल तर हुंडा विध्वंस हा जो प्रबोधनकार ठाकरे यांनी राबवलेला उपक्रम होता की हुंडा देणं आणि हुंडा घेणं या गोष्टी थांबल्या पाहिजेत, ही एक कुप्रथा आहे. यामुळं मुलींचे वडील कर्जबाजारी होतात, मुलींच्या आयुष्याची राख रांगोळी होते आणि मुलीच्या लग्नाच्या प्रेशरमधनं अनेक कुटुंबांची ससे बोलपट होते. याकरता प्रबोधनकार ठाकरे यांनी मुंबईमध्ये हुंडा विध्वंसाची चळवळ चालवली होती. आपण प्रबोधन या नियतकालिकाची चर्चा जेव्हा करत होतो त्याची पार्श्वभूमी पाहत असताना आपण हुंडा विध्वंसाचं जे कार्य प्रबोधनकार आणि त्यांचे कार्यकर्ते करत होते त्याची चर्चा केलेली होती. कुमारिकांचे शापचा विषय आहे हुंडा, ही जी काही प्रथा आहे त्या प्रथेला विरोध करणे. हे पुस्तक आलं सन 1919 मध्ये. याची पार्श्वभूमी काय आहे की प्रबोधनकार ठाकरे हे 1905 दादरला गेले पनवेलहून आणि त्यानंतर तिथे त्यांनी वेगवेगळ्या चळवळी सुरू केल्या. आपण हे पाहिलं की कशा पद्धतीने प्रबोधनची सुरुवात सुद्धा तिकडेच झाली. सन 1918 मध्ये दादर इंग्लिश स्कूल इथं स्टुडंट्स सोशल युनियन नावाची संघटना किंवा सभा आपण म्हणतो, त्या सभेमध्ये किंवा संघटनेमध्ये प्रबोधनकार ठाकरे यांनी कुमारिकांचे शाप या विषयाला धरून हुंड्याच्या विरोधातलं किंवा हुंडा हा विषय घेऊन एक व्याख्यान दिलं. आणि या व्याख्यानानंतर अनेक कार्यकर्त्यांनी प्रबोधनकार ठाकरेंना सुचवलं होतं की तुम्ही या विषयावरती पुस्तकं लिहायला पाहिजे. आणि याच्यातूनच मग प्रबोधनकार ठाकरेंनी ठिकठिकाणी व्याख्यानं दिली, हुंडा विरोधी व्याख्यानं दिली. या हुंडा विरोधी व्याख्यानांचा सार म्हणजे एक प्रकारे कुमारिकांचे शाप हे त्यांचं 1919 पुस्तक आहे. आपल्याला जर थोडंसं पुढे जाऊन आयोगाने प्रश्न विचारला की विषय काय आहे, जर आता त्यांना टेक्स्टच्या नावांमध्ये जर इंटरेस्ट राहिलं नसेल आणि विषयासंबंधी जर त्यांना जायचं असेल तर आपली थोडीशी प्रायमरी लेवलची माहिती असावी की बुवा कुमारिकांचे शाप आपण पाहिले कोदंडाचे टणत्कारचा विषय काय आहे, कुमारिकांचे शापचा विषय काय आहे, तर किमान त्यांच्या या 4-5 पुस्तकांचे विषय सुद्धा आपल्याला माहित असायला पाहिजे की हुंडा आणि हुंड्याला विरोध. प्रबोधनकार ठाकरेंची मांडणी अशी होती की पुरुष वर्गाकडून हुंडा प्रथेचा नाश होऊ शकत नाही, तो जर करायचा असेल तर तो स्त्रियांनाच करावा लागेल, म्हणून स्त्रियांनी याला विरोध केला पाहिजे, सत्याग्रह केला पाहिजे आणि तुम्हाला अविवाहित राहिलं तरी चालेल, तुम्ही अविवाहित राहून शिक्षण घ्या, राष्ट्राची सेवा करा, परंतु या हुंड्याचा पास जो आहे तो आपल्या बापाच्या गळ्यात बांधू नका, त्याला कर्जबाजारी करू नका, अशा पद्धतीने त्यांचं सगळं विवेचन ते येतं. याच सुमारास म्हणजे हे व्याख्यान दिल्यानंतर आणि हे पुस्तक लिहिण्याच्याच काळामध्ये बंगालची कुमारी स्नेहलता हिनं एक पत्र लिहून की हुंड्याच्या प्रथेला कंटाळून तिनं आत्महत्या केली होती. आणि त्या काळामध्ये त्याचे पडसाद मुंबई, मद्रास अशा ठिकठिकाणी पडत होते. आणि त्याच सगळ्या आपण म्हणूया काळामध्ये प्रबोधनकारांचं हे पुस्तक येत आहे. स्नेहलतेचं प्रकरण गाजलेलं प्रकरण आहे. अगदी पुण्यामध्ये सुद्धा कॉलेजच्या युवक युवतींनी तिच्या नावाचे जे काही आपण म्हणतो की लॉकेट आणि अशा पद्धतीने बनवून घेतले होते त्याचा निषेध केला होता. प्रबोधनकारांनी लिहिलेल्या कुमारिकांचे शापचा जो विषय आहे हुंड्याचा विरोध हा आजही किती रेलेवंट आहे, कारण आजही तुम्ही बघा काही ग्रामीण भागामध्ये मध्यंतरी सुद्धा की वडिलांना हुंड्याचा त्रास होऊ नये किंवा होतो आहे म्हणून आत्महत्या केलेल्या मुलींच्या बातम्या आजही आपण ऐकत असतो. प्रबोधनकार ठाकरे हे असे सुधारक आहेत की त्यांनी घेतलेले विषय किंवा त्यांनी सुधारणांसाठी निवडलेले विषय हे आजही आपल्याला महत्वाचे वाटू शकतात किंवा त्या समस्या ज्या आहेत त्या आजही आपल्याला दिसून येतात. त्या काळामध्ये त्यांना किती अडचणींना त्याच्यातनं सामोरं जावं लागत असेल याची कल्पना आपल्याला याच्यातनं येऊ शकते. परीक्षेच्या दृष्टीने लक्षात ठेवा की प्रबोधनकार ठाकरेंचं पुस्तक कुमारिकांचे शाप विषय जो आहे तो हुंडा या प्रथेला विरोध. पुढचा व्हिडिओ घेऊन आपण लवकर भेटू. धन्यवाद.